आजही 24 तास एक पाऊल पुढे. आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एक महत्वाची बातमी. भारतीय जनता पक्षासाठी भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. हुशार, अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्ता आणि खऱ्या अर्थानं तरुण असलेले देवेंद्र फडणवीस यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये बाजी मारली. आता 2014 निवडणुकांचं भाजपचं नेतृत्व फडणवीसांकडे असणार आहे. या नव्या जबाबदारीबरोबरच अनेक आव्हानांचा सामना देखील देवेंद्र फडणवीस यांना करावा लागणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस फोनलाईनवरून आपल्या बरोबर आहेत. देवेंद्र, सर्वप्रथम झी 24 तास कडून तुमचं अभिनंदन. आज मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे. या पहिल्या दिवशी ही आनंदाची बातमी तुम्हाला कळतीये, पण आव्हानं अनेक आहेत, खूप मोठमोठी आव्हानं तुमच्या पुढे. आणि खऱ्या अर्थानं आज मला देखील आनंद होतोय, कारण तरुण आमदार एका प्रमुख पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झालेली आहे. मनापासून तुमचं अभिनंदन. आव्हानं अनेक आहे, काय प्रतिक्रिया पहिली? बघा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजनाथ सिंगजी, आमचे पूर्व अध्यक्ष माननीय नितीनजी गडकरी, माननीय गोपीनाथराव मुंडे यांनी ही जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे, भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य माणसाच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करीन. नक्की. आणि मला ही जबाबदारी घेताना माननीय अटल बिहारी वाजपेयींचं एक वाक्य आठवत आहे. अटलजी असं म्हणायचे, पद हे केवळ प्रतिष्ठा नाहीये, तो वो जिम्मेदारी है. माझ्याकरता ही जबाबदारी आहे, ही प्रतिष्ठा नाहीये, आणि त्या जबाबदारीचा उत्तमपणे निर्वाह करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. देवेंद्रजी, नाकारता एक गोष्ट येणार नाही निश्चित, की गटातटाचं राजकारण आहे, निवडीत देखील याचं प्रतिबिंब दिसून आलं होतं. या सगळ्यावरती कसं मात कराल, काय उद्दिष्ट असतील प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना? पहिली गोष्ट अशी की माझी निवड करताना भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी एकमताने ही निवड केलेली असल्यामुळे मला याच्यामध्ये कुठल्या गटातटाचं राजकारण दिसत नाही. दुसरी गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष म्हणून सर्व लोकांना सोबत घेऊन आमचे दोन्ही विरोधी पक्ष नेते आहेत, माननीय नाथाभाऊ खडसे, माननीय विनोदजी तावडे, त्याच्यासोबत आमचे पूर्व अध्यक्ष आहेत सुधीर मुनगंटीवारजी आणि आमचे सगळे पदाधिकारी, या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही एक टीम म्हणून काम करू. कारण आमचं उद्दिष्ट हे केवळ सत्ता प्राप्ती नाही आहे, तर आमचं उद्दिष्ट या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन आलं पाहिजे, याकरता आम्हाला काम करायचं आहे. आणि मग उच्च ध्येयाकरता काम करत असताना मला असं वाटतं की छोट्या मोठ्या गोष्टी या काही फार मायने राहत नाही. देवेंद्र, पोटतिडकीनं काम करणारा कार्यकर्ता ते नेता आमदार अशी आमच्यामध्ये देखील तुमची प्रतिमा आहे. आता अभ्यासू तुम्ही आहात, त्याबद्दल तुमची ख्याती आहे, मात्र संघटनाची नवी जबाबदारी खूप मोठी असणार आहे. संघटक म्हणून तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. काय तुमची उद्दिष्ट असतील संघटनेसाठी, संघटनात्मक बांधणीत तुम्ही योग्य आहात, जसं अभ्यासू वक्ते म्हणून तुमची ओळख आहे तशी संघटक म्हणून ओळख महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांची होईल का? शुभेच्छा त्यासाठी आमच्या, पण नक्की त्यासाठी काय करा? पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली संघटना अत्यंत मजबूत आहे. ही संघटना अधिक मजबूत करायची, कार्यकर्त्यांमध्ये नवीन उत्साह तयार करायचा आणि या सरकारच्या विरोधात जो असंतोष आहे तो असंतोष संघटित करायचा, अशा प्रकारची आमची स्ट्रॅटेजी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये मला निश्चितपणे असं वाटतं की शेवटी कार्यकर्त्यांना जर आपला अध्यक्ष हा रीच आउट होतोय, तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय अशा प्रकारची अवस्था दिसली तर ते अधिक जोमाने काम करतात. त्यामुळे कार्यकर्त्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न हा या निमित्ताने मी करणार आहे. युतीमधले तुमचे जे सगळे सहकारी पक्ष आहेत त्यांच्याबरोबर ताळमेळ ठेवण्यासाठी किंवा त्यांच्याबरोबर समतोल साधण्यासाठी काय तुमची रणनीती असेल, कशा पद्धतीने समतोल साधाल देवेंद्रजी? मुळामध्ये शिवसेना ही आमचा नॅचरल पार्टनर आहे, त्याच्याशी आमची अतिशय जुनी युती आहे आणि त्यांच्याशी आमचा रॅपोर्ट देखील चांगला आहे. त्यासोबत आता आठवले गट जो आहे रिपब्लिकन पार्टीचा तो देखील आमच्या सोबत आला आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील आम्ही निश्चितपणे सोबत ठेवून आमचे जे युतीतले पार्टनर आहेत ते सगळे पार्टनर मजबूतपणे आम्ही समोरे जाऊ शकलो पाहिजे हा आम्ही प्रयत्न करू. आणि त्यासोबत या सरकारच्या विरोधी जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन या सरकारला घालवलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. निश्चितपणे देवेंद्रजी, हे सगळी जी आता आंदोलन झाली, अधिवेशन असेल किंवा त्याआधी असेल, दुष्काळाचा प्रश्न असेल, सगळ्यामध्ये तुम्ही पुढे दिसलात. पण एक गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला जाणवली ती म्हणजे
काँग्रेस सत्ताधारी पक्षाच्या विरोधामध्ये जे सगळे विरोधक होते विरोधकांमध्ये फूट दिसली, एकसंघ विरोधक नव्हते, आता एक प्रमुख पद तुम्हाला मिळालंय, मनसेच्या बाबतीत तुमची भूमिका काय असेल आणि या सगळ्या विखुरलेल्या विरोधकांना सोबत आणण्यासाठी काय तुम्ही प्रयत्न कराल? कारण आताही ज्येष्ठ नेते बरेचसे प्रयत्न करत आहेत पण ते काही होईल असं दिसत नाहीये किंवा तसं दिसत नाहीये एकत्र येतात. बघा, मनसेच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाची भूमिका ठरवण्याचा अधिकार हा भारतीय जनता पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे किंवा आमच्या कोर कमिटीला आहे, त्याच्यामुळे त्या संदर्भात वैयक्तिक माझा कुठलाही निर्णय असणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, मला स्वतःला असं वाटतं की जर या सरकारच्या विरोधात जे पक्ष काम करतायत आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की हे सरकार गेलं पाहिजे, हे सरकार लोकविरोधी आहे, जनविरोधी आहे, त्या सगळ्या लोकांनी सरकार विरोधी जनमत हे कुठल्या तरी प्रकारे एकत्रित केलं पाहिजे. हे सरकार जे निवडून आलं ते विरोधी मतं विखुरलेले होते म्हणूनच निवडून आलं. या सरकारला 33-34% लोकांनी केवळ मतदान केलं आहे, उर्वरित लोक यांच्या विरोधात आहेत. विरोधातले लोक एकजूट न झाल्यामुळे हे सत्तेत येत आहेत, त्यामुळे हा फायदा त्यांना मिळू नये असा विचार करण्याची जबाबदारी मला असं वाटतं की सरकार विरोधी सर्वांचीच आहे. देवेंद्र, मला देखील एक तरुण म्हणून आज आनंद होतोय की महाराष्ट्रातल्या एका प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी एका तरुणाची निवड झाली आहे. तुम्ही अभ्यासू आहात, उत्तम वक्ते आहात, त्याचबरोबर तुमची एक वेगळी ओळख अशी ती म्हणजे तुम्ही अजात शत्रू आहात. मनसेच्या संदर्भामध्ये लोकांना काही अपेक्षा आहेत निश्चित. आता तुम्ही भाजपचे प्रदेशाध्यक्ष झालात, तुमच्या या अजात शत्रू इमेजचा वापर कसा कराल, या पक्षानं तुमच्या सोबत यावं यासाठी? नाही, राजकारणामध्ये मला असं वाटतं की नेटवर्किंग हा एक महत्वाचा विषय आहे. राजकारणामध्ये पक्षात तर संबंध ठेवावे लागतात, पक्षा पलीकडे संबंध ठेवावे लागतात आणि योग्य प्रकारचं सत्ताकरण करायचं असेल तर अनेक वेळा आपल्याला विरोधी पक्षाशी देखील संबंध ठेवावे लागतात. पण हे ठेवत असताना आपला मूळ विचार काय आहे, हा मूळ विचार जपायचा आणि मग हे सगळे संबंध जे आहेत ते जोपासायचे अशा प्रकारची माझी नीती राहणार आहे. आणि म्हणून या 24 तास एक पाऊल पुढे.